अगोदरच घेऊन यायचं ना. आदरणीय दादांच्या हस्ते दीपक बाप आपला मोमेंटो आहे, परंतु आपल्या सरांच्या सोबत ग्रुप फोटो घेताना आपण घेऊयात. मी अमृत बिराळ सरांना माफी मागतो की संचलनामध्ये डिस्टर्ब करायचं नाही असं त्यांनी मला सांगितलं होतं. आपल्या समवेत घालवणार आहेत या शिक्षकांचं कौतुक सोहळ्याकरता. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. अध्यापक ते राष्ट्रपती एवढा मोठा प्रवास करणारे या महान शिक्षण शास्त्रज्ञाच्या जन्मदिनाला शिक्षक दिवस म्हणून साजरा केला जातो. मान्यवरांनी सर्वपल्ली राधाकृष्णन यांना शॉल दिली जाते आणि त्याचबरोबर त्यांना सन्मानचिन्ह देऊन आजच्या या दिवशी सन्मानित करण्यात येते. धन्यवाद. या ठिकाणी आगमन झालेले आदरणीय पुरुषोत्तम जी राजीमोले, अतिशय मल्लोगंतीचा प्रवास करून तुम्हा सगळ्यांना एक दिव्य अनुभूती देण्यासाठी एक उत्कृष्ट मगाशी त्यांचा परिचय करून देत होतो. ही इज द वर्ल्ड फेमस रिसर्चर इन आयुर्वेदा. ही इज अ एमडी गोल्ड मेडलिस्ट. फ्रेंड्स, आय हॅव गॉट सो मेनी अट्रिब्युशन टू ऍड हिज नेम. इज अ व्हेरी डायनॅमिक अँड हॅव्हिंग द नेटवर्क इन 40 to 70 कंट्रीज ऑफ द वर्ल्ड. डॉक्टर साहेबांना मी अगोदर सांगितलं होतं किंवा 40 to 70 देशामध्ये ही हॅज गॉट हिज फादर्स. आणि त्यांचं म्हणणं काय आहे, तर फॉर प्युरिफिकेशन ऑफ अटमॉस्फिअर यू स्टार्ट युअर स्कूल विथ द भारतीय उमा. ज्याने विद्यार्थ्यांचं आरोग्य चांगलं राहतं, ज्याने विद्यार्थ्यांचं शिक्षकांचं आरोग्य चांगलं राहतं, येणाऱ्या जाणाऱ्याला जे सायंटिस्ट आहेत त्यांच्यामुळे होत आहे. आपण 23 ऑगस्टचा तो दिवस आठवा. 23 ऑगस्टचा दिवस भारताचा सन्मान संपूर्ण जगभरामध्ये झाला. चंद्रावरती दक्षिण चंद्रयान उतरलं कारण आपल्यासाठी इतकं अचूकपणे नियोजन केलं आणि ते चंद्रयान उतरलं. आरोग्य क्षेत्रात घ्या, आजची बातमी घ्या. सिंगापूरचे राष्ट्राध्यक्ष भारताचे वंशजचे आहेत, इंग्लंडचे राष्ट्राध्यक्ष सुद्धा भारताच्या वंशजचे आहेत, अमेरिकेच्या उपराष्ट्रपती म्हणता येईल त्यांना त्या सुद्धा भारत वंशजचे आहेत. ते भारताचा डंका सगळ्या ठिकाणी वाजतोय. म्हणजे भारताची लोक हुशार आहेत, टेक्नॉलॉजी अडॉप्ट करतायत,
हार्ड वर्किंग आहेत, पण हे सर्व गुण जर त्यांच्या अंगी कोणी दिले असतील तर ते त्यांच्या त्यांच्या शिक्षकांनी दिलेले आहेत. ह्याला कारणीभूत जर कोणी असेल तर शिक्षक आहे, आई वडिलांनी जन्म दिला आणि शिक्षणाच्या आणि शिक्षकाच्या गुरुच्या माध्यमातून त्याला ज्ञान प्राप्ती झाली. आणि फक्त ज्ञान प्राप्तीच नाही झाली, त्याचा वापर कसा करावा, समाजासाठी उपयोग कसा करावा आणि समाजात कसं वागावं, हे जर कुणाला आदर्श जर कुणाला त्या व्यक्तिमत्व घडायचं काम करत असेल तर हे शिक्षक करतात. आणि अशा शिक्षकांचा, आदर्श शिक्षकांचा सत्कार करावा असं जवळकर सरांनी ठरवलं. म्हणून मी जवळकर सरांचं मनापासून अभिनंदन करतो. आणि आज त्यांनी आपल्या जिल्ह्यातील 101 शिक्षकांचा सत्कार करायचा ठरवलं आहे.